भारत माता की जय। भारत माता की जय। जय भवानी जय शिवाजी। जय भवानी जय शिवाजी। छत्रपति शिवाजी महाराज की जय। छत्रपति शिवाजी महाराज की जय। ज्यांच्या नेतृत्वामध्ये हा अतिभव्य मोर्चा पाण्याच्या प्रश्नावर, जालना शहराच्या रस्त्यावर जालन्याच्या माता भगिनी उतरल्या, ते आमचे रेल्वे मंत्री रावसाहेब पाटील दानवे, अतुलजी सावे, संतोषजी दानवे, नारायणजी कुचे, भास्करराव दानवे, बसवराजजी मंगरुळे, राजेशजी राऊत, रामेश्वरजी भांदर्गे, या ठिकाणी अशोकजी पांगारकर। पावसामुळे सगळ्यांची नावं मी घेत नाही, आपण सगळे पावसामध्ये या ठिकाणी बसलात, 15 मिनिटांपूर्वीपर्यंत सगळे उन्हामध्ये बसला होतात। मला एका पत्रकाराने विचारलं, हे सरकार कसं चाललंय? मी त्याला सांगितलं, सरकार चाललं कुठे आहे? मुख्यमंत्री कार चालवतात आणि भगवान सरकार चालवतो, ईश्वर भरोसे चाललेला आहे। आणि आज माझ्या लक्षात आलं, खरंच ईश्वर भरोसे आहे। आम्ही पाणी मागायला निघालो, मुख्यमंत्र्यांनी तर पाणी दिलं नाही, ईश्वराने पाणी दिलं, म्हणाले बिचाऱ्या सगळ्या माता भगिनी या ठिकाणी उन्हामध्ये बसल्यात, थोडं पाणी शिंपडून द्यावं। मला या ठिकाणी एवढंच सांगायचं आहे, रावसाहेब तुम्ही म्हणालात ते खरं आहे, हा भारतीय जनता पक्षाचा मोर्चा नाही आहे। जालनेकरांचा आक्रोश या मोर्चाच्या माध्यमातून रस्त्यावर आलेला आहे। माझ्या सामान्य माता भगिनी रस्त्यावर उतरल्या, बडकी डोक्यावर घेऊन भर उन्हामध्ये या माता भगिनी 3 तास त्या ठिकाणी चालत होत्या। कारण त्यांच्या मनामध्ये एकच प्रश्न होता, कधीतरी थेंबभर पाणी आमच्या नळाला या ठिकाणी मिळेल का? या जालन्यामध्ये आम्हाला पाणी पाहायला मिळेल का? 15 दिवसातनं एकदा पाणी, कधी कधी ते देखील नाही। ही अवस्था या जालन्याची का झाली, हा सवाल विचारावासा वाटतो। मला आठवतं, रावसाहेब पाटील दानवेंच्या नेतृत्वात शिष्टमंडळ आलं होतं, आमचे सगळे नेते संतोषजी होते, नारायण भाऊ होते, आमचे अध्यक्ष होते, सगळे होते। आणि त्यांनी सांगितलं, जालन्याचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न महत्वाचा आहे, इंटरनल डिस्ट्रीब्युशन सिस्टीम जर तयार केली नाही तर थेंबभर पाणी मिळणार नाही। मी तात्काळ रावसाहेब पाटलांना सांगितलं, आपण प्रस्ताव तयार करा। त्यांनी प्रस्ताव तयार केला, 1 दिवसाचा विलंब न लावता 129 कोटी रुपये जालन्याच्या पाणी पुरवठ्याकरता त्यावेळी आपण दिले। दुर्दैव असं आहे, 2.5 वर्षामध्ये तसूभर देखील योजना पुढे गेली नाही। जे आपल्या काळात झालं, सरकार गेलं आणि नवीन सरकारमध्ये सगळं ठप्प झालं। या सरकारला एकच गोष्ट करता येते, चालू असलेल्या कामांना स्थगिती आणि आपल्या सरकारच्या कामांचं उद्घाटन। हे स्वतः काही करत नाही आणि आपण केलेलं पूर्ण होऊ देत नाही। आणि आज मला एका पत्रकाराने विचारलं की मग 129 कोटी रुपये खर्च झाले नाही तर तुम्ही काय करणार? मी सांगितलं, बाबा हा प्रश्न चुकीच्या माणसाला विचारतो, आता मी मुख्यमंत्री नाही आहे। जे मुख्यमंत्री आहेत त्यांना विचारा, त्यांच्या पक्षाला विचारा की तुम्ही काय झोपा काढताय? 129 कोटी रुपये या ठिकाणी दिल्यानंतर 2.5 वर्षामध्ये थेंबभर पाणी जर जालन्याच्या नळाला येत नसेल तर तुम्हाला राज्यकर्ते म्हणून देण्याचा अधिकार आहे का? हा सवाल तुम्ही त्यांना विचारा, आम्हाला विचारू नका। आमचं तर ठरलंय, आम्ही जनतेचे सेवक आहोत, या जनतेकरता संघर्ष करण्याकरता मैदानामध्ये उतरलो आहोत। जिथे जिथे जल आक्रोश आहे तिथे तिथे भारतीय जनता पार्टी आहे। औरंगाबाद, संभाजीनगर असो, जालना असो, मराठवाड्यातलं कुठलंही शहर असो, ज्या ज्या ठिकाणी या सरकारच्या नाकर्तेपणामुळे आमच्या माता भगिनींना या ठिकाणी पाणी मिळत नसेल, आम्ही त्या ठिकाणी संघर्ष करणार आहे। मला पत्रकार म्हणाले, तुमचा संभाजीनगरला मोर्चा झाला,
मुख्यमंत्री आले काम सुरू झालं मी म्हटलं इथे त्यांना सुरू करावं लागेल कारण जनतेच्या आक्रोशाची दखल जे घेत नाही त्या राज्यकर्त्यांना जनता जागेवर ठेवत नाही त्यांना खाली खेचल्याशिवाय जनता थांबत नाही हा मोर्चा त्यांना जाग करण्याकरता हा आक्रोश त्यांना जाग करण्याकरता जागे व्हा जनतेने तुम्हाला खुर्च्या मोडण्याकरता बसवलेलं नाही हे सिंहासन तुम्हाला मिरवण्याकरता दिलेलं नाही जनतेच्या समस्या सोडवणार नसाल तर त्या सिंहासनावर बसण्याचा तुम्हाला अधिकार नाही हे सांगण्याकरता हा मोर्चा आहे खरं म्हणजे आपलं सरकार असताना या संपूर्ण मराठवाड्याच्या दुष्काळ मुक्तीचा प्लॅन आपण तयार केला मराठवाडा ग्रीडची योजना आपण तयार केली मराठवाड्यातली 11 धरणं एकमेकाला जोडून प्रत्येक गावात प्रत्येक शहरापर्यंत पाईपलाईन टाकून मराठवाड्यात किती उन्हाळा पडला किती दुष्काळ आला एकाही शहरामध्ये आणि एकाही गावामध्ये पिण्याच्या पाण्याची कमतरता राहणार नाही अशा प्रकारची ग्रीड तयार केली त्याचे टेंडर आपण काढले त्याचं काम सुरू केलं पायलट प्रोजेक्ट जालना जिल्ह्यामध्येच आपण सुरू केला पण हे सरकार आलं या सरकारने मराठवाडा वॉटर ग्रीडचा खून केला खून पहिले सांगितलं मी रद्द नाही केली आहे ही ठेवली आहे आम्ही करणार आहोत 2 वर्षांमध्ये दानवे साहेब एक खोटा पैसा देखील या ठिकाणी या मराठवाडा ग्रीडला दिला नाही हे जर मराठवाडा ग्रीड तयार झालं असतं संतोष पाटील तुम्हाला त्याची कल्पना आहे तुम्ही ते जवळून बघितलेलं आहे या मराठवाड्यातल्या एकाही शहराला एकाही गावाला एक दिवसही पिण्याच्या पाण्याचा खंड पडला नसता एवढं मोठं हजारो कोटी रुपये 30-35 हजार कोटी रुपये या ठिकाणी खर्च करून मराठवाडा दुष्काळ मुक्तीचा प्लॅन आपण तयार केला तो यांनी मारून टाकला एवढंच नाही तर मराठवाड्यामध्ये दुष्काळ पडल्यानंतर मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राचा संघर्ष होतो जायकवाडीमध्ये वरून पाणी सोडायचं की नाही हा संघर्ष सातत्याने होतो आपल्या सरकारनं निर्णय केला समुद्रात वाहून जाणारं 157 TMC पाणी हे लिफ्ट करून बोगद्यांच्या माध्यमातून गोदावरीच्या खोऱ्यामध्ये आणायचं आणि गोदावरीचं खोरंच दुष्काळमुक्त करायचं म्हणजे कधीही या ठिकाणी आमच्याकडे पिण्याच्या पाण्याचा आणि इरिगेशनचा दुष्काळ राहणार नाही कधीही भांडण नगर जिल्ह्याचं आणि औरंगाबाद संभाजीनगर जिल्ह्याचं होणार नाही हा प्लॅन तयार केला त्याला सगळ्या मान्यता देऊन त्याचा GR काढला या सरकारने त्याचाही खून केला बंधू भगिनींनो 5-7 वर्ष लागली असती पण मराठवाड्यामध्ये कधी पाण्याकरता मोर्चे निघाले नसते मराठवाड्याचा शेतकरी कधीही सिंचनाकरता त्या ठिकाणी त्राहिमाम झाला नसता मी रावसाहेब आज ज्यावेळेस येत होतो त्यावेळेस आकाशातनं मी बघत होतो मला जालना जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेततळी दिसली ही सगळी शेततळी आपलं सरकार असताना मागेल त्याला शेततळ्याची योजना आपण दिली ज्या शेतकऱ्याने शेततळ मागितलं त्याला शेततळ दिलं आज माझा शेतकरी जिवंत आहे त्या शेततळ्यामध्ये जिवंत आहे त्या शेततळ्याची योजना यांनी बंद केली जलयुक्त शिवारची योजना यांनी बंद केली हे सरकार पाण्याचं शत्रू आहे पिण्याच्या पाण्याच्या असो सिंचनाच्या असो सूक्ष्म सिंचनाच्या असो सगळ्या योजनांची हत्या करण्याचं काम या सरकारनं केलं आणि एवढंच नाही तर या ठिकाणी वैधानिक विकास मंडळ जी मराठवाड्याची कवच कुंडल होती मराठवाड्याला पैसा द्यावाच लागायचा कारण दिला नाही तर राज्यपाल सांगायचे हा माझा अधिकार आहे हे वैधानिक विकास मंडळ आहे एवढा बॅकलॉग आहे हा पैसा तुम्हाला द्यावा लागेल सरकारचं बजेट पास व्हायचं नाही हे महाआघाडीचं सरकार आल्यानंतर त्यांनी पहिलं काम केलं वैधानिक विकास मंडळांची हत्या केली आता कोणीही विचारू शकत नाही आता मराठवाड्याला फुटकी कवडी दिली नाही तरी राज्यपालांना अधिकार उरला नाही राज्यपाल म्हणू शकत नाही मराठवाड्याच्या हिस्स्याचे पैसे का देत नाही मराठवाड्याची कवच कुंडल या सरकारनं या ठिकाणी मारून टाकली पण मला आश्चर्य वाटतं आश्चर्य या महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षातले इतके मंत्री मराठवाड्यातले आहेत
एकाही मंत्र्याने रावसाहेब पाटील तोंड देखील उघडलं नाही आणि विचारलं नाही की आमची वैधानिक विकास मंडळ तुम्ही का बंद केली, का ते तुम्ही मारून टाकलं, आमची कवच कुंडल का काढून टाकली। कारण हे सत्तेमध्ये खुश आहेत, हे टक्केवारीमध्ये खुश आहेत, हे पैसेवारीमध्ये खुश आहेत, हे माल पाणी कमवण्यात खुश आहेत, हे वसुलीमध्ये खुश आहेत। सामान्य माणसाची दुःख काय आहे त्याच्याशी यांना घेणं देणं नाही। आमच्या शेतकऱ्याची अवस्था काय त्याच्याकडे यांना लक्ष द्यायचं नाही। आमच्या गरिबाची काय हालत होते त्याच्याकडे यांना पाहायचं नाही। आमच्या माता भगिनी काय सोसतात ते देखील यांना बघायचं नाही आहे। यांना केवळ यांची सत्ता चालवायची आहे। आणि म्हणून रावसाहेब पाटील म्हणाले ते खरं आहे। माझा सवाल आहे, आमच्या 2.5 वर्षाच्या काळामध्ये रावसाहेब पाटलांनी जेव्हा जेव्हा आम्हाला सांगितलं आमच्या चालण्याकरता पैसा द्या, प्रत्येक वेळी पैसा आपण दिला, योजना दिली, जे त्यांनी मागितलं ते दिलं। गेल्या 2.5 वर्षाच्या काळामध्ये मुख्यमंत्री इथे तर आलेच नाहीत, पण मुख्यमंत्री नाही आले तरी सोडा, 1 रुपया तरी जालन्याला मिळाला का सांगा, सांगा मिळाला का 1 रुपया तरी? अरे जोराने सांगा मिळाला का? 1 रुपया तरी मिळाला का? 4 आणे तरी मिळाले का? 10 पैसे तरी मिळाले का? 5 पैसे तरी मिळाले का? 1 पाऊली तरी मिळाली का? अरे फुटकी कवडी देखील दिली नाही। एकीकडे 500-500 कोटी रुपये आणणारे रावसाहेब पाटील दानवे आणि भारतीय जनता पक्षाचं सरकार आणि 2.5 वर्षामध्ये फुटकी कवडी देखील या चालण्याला न देणार हे सरकार, कुठेतरी हा जबाब तुम्हाला विचारावा लागेल। एक काँक्रीटचे रोड असतील, या ठिकाणी सांडपाण्याची योजना असेल, या ठिकाणचा रिंग रोड असेल, या ठिकाणचा ICT असेल, या ठिकाणचा समृद्धी महामार्ग असेल, या ठिकाणच्या उद्योगाला सवलती असतील। आज एवढ्या मोठ्या प्रमाणात उद्योगाला आम्ही सवलती दिल्या, या सरकारनं मराठवाड्यातल्या विदर्भातल्या उद्योगाच्या सवलती देखील काढून टाकल्या। हे खरं आहे। येत्या काळामध्ये रावसाहेब तुम्ही जो ड्रायपोर्ट तयार करताय तो ड्रायपोर्ट आणि समृद्धी महामार्गामुळे महाराष्ट्राचं मॅग्नेट हे या जालन्यामध्ये या ठिकाणी येणार आहे। परंतु हे मॅग्नेट येत असताना जर इथले राज्यकर्ते उदासीन राहिले आणि चालू उद्योगाची सबसिडी जर त्यांनी काढून टाकली तर इथे नवीन उद्योग येतील कसे? या ठिकाणच्या रोजगाराकरता आमच्या मुलांच्या हाताला काम मिळेल कसं? आणि म्हणून कुठेतरी बंधू भगिनींनो जागृत होण्याची आवश्यकता आहे। भारतीय जनता पार्टी संघर्ष करणारा पक्ष आहे। आमचे नेते माननीय मोदीजींनी सबका साथ सबका विकास सबका विश्वास आणि सबका प्रयासचा मंत्र दिलाय, गरीब कल्याणाचा अजेंडा दिलाय। सामान्य माणसाकरता माननीय मोदीजींनी या ठिकाणी प्रत्येक घरी जल पोहोचलं पाहिजे म्हणून महाराष्ट्र सरकारला 35,000 कोटी रुपयाची योजना दिली आहे। 35,000 कोटी रुपयाची या सरकारला पैसे खर्च करण्याची गरज नाही आहे। हर घर जल ही योजना केंद्र सरकारची आहे। 35,000 कोटी रुपये पिण्याचं पाणी घरोघरी पोहोचवण्याकरता या महाविकास आघाडीच्या सरकारला आमच्या मोदीजींनी दिले आहेत, पण ते पैसेही हे खर्च करू शकत नाही। 500 कोटी रुपये देखील 35,000 कोटीतले खर्च करू शकले नाहीत। अशा प्रकारचं या सरकारचं काम आहे। आणि म्हणून हा मोर्चा म्हणजे चेतावणी आहे, हा मोर्चा म्हणजे आव्हान आहे, हा मोर्चा म्हणजे या सरकारला एक चॅलेंज आहे, हा मोर्चा म्हणजे या सरकारला या ठिकाणी तोंडावर आम्ही सांगतो आम्ही तुम्हाला या ठिकाणी झोपू देणार नाही, आम्ही तुम्हाला या ठिकाणी हा कारभार चालवू देणार नाही। एक एक दिवस तुमचा भारी करू, जोपर्यंत सामान्य माणसाला तुम्ही न्याय देत नाही आम्ही संघर्ष करत राहू। आणि म्हणून तुम्हाला मी विनंती करण्याकरता आलो आहे। हा मोर्चा ही सुरुवात आहे। जोपर्यंत जालन्याची पाणी समस्या संपत नाही आणि या ठिकाणी खरं म्हणजे भास्कर भाऊ तुम्ही असं म्हणत होतात हप्त्यातनं दोन दिवस नाही, आमचं तर स्वप्न होत रोज पिण्याचं पाणी, रोज शुद्ध पाणी, रोज नळाला पाणी। जोपर्यंत रोज शुद्ध पाणी नळाला येत नाही
भारतीय जनता पार्टी संघर्ष करत राहील आणि आपल्या सगळ्यांचा असाच आशीर्वाद हा जर आमच्या पाठीशी असला तर मी तुम्हाला सांगतो हा संघर्ष यशस्वी होईल आणि या जालन्याच्या पाण्याचा प्रश्न हा रावसाहेब पाटील यांच्या नेतृत्वात आम्ही सोडवून दाखवू एवढाच विश्वास व्यक्त करतो आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.